माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. गेल्या वेळेस गुरुशिष्य असलेल्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या जोडीनं अजित पवार यांच्या पॅनलचा धुवा उडवत माळेगाव कारखाना ताब्यात घेतला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभर बदनामी झाली होती असं अजित पवार यांनी देखील अनेक वेळा बोलून दाखवलं. आता बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीळकंठेश्वर सत्ताधारी शेतकरी बचाव पॅनलला आव्हान देण्यासाठी तगडे उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय. निवडणुकीत सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि अध्यक्ष रंजन तावरे यांनी केलेल्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्ला बोल सुरू केला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सहकार बचाव पॅनलनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळीचा सहकार कारखानदारी मोडीत काढून खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याची भूमिका असल्याचा आरोप चंद्रराव तावरे यांनी केला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीत या निवडणुकीची चर्चा रंगणार हे नक्की आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता रंगत वाढली आहे. गेल्यावेळी नाराजीचा फटका बसल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला पराभवाची धूळ चाखावी लागली होती. आता या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पॅनल सरशी करणार की गुरुशिष्यांची जोडी पुन्हा एकदा वरचढ ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नीलकंठेश्वर पॅनल आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय नामदार अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जे आमचे तरुण सहकारी असतील, काही ज्येष्ठ असतील किंवा ज्यांना कारखान्याच्या संबंधी अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती आहे अशांचा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन एक नीलकंठेश्वर पॅनल त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सभासदांच्या पुढं त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि त्याच्यात आपण गेल्या 5 वर्षांमध्ये जे आत्ताचे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी केवळ सहकार बचाव या लोकांना वेगळ्या प्रकारचे त्याच्यातून बसून त्या ठिकाणी मतं मागतायत, परंतु वस्तुस्थिती खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी या राज्यामध्ये आणि देशामध्ये सहकार जोपासण्याचं काम केलं आणि ती तरी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या बारामती तालुक्यामध्ये परिसरामध्ये सहकाराचं प्रचंड मोठं जाळं हे पवार कुटुंबियांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या उसाच्या पिकाला अधिक हे 2 पैसे मिळण्यासाठी जुन्या जाणत्या नेत्यांनी सहकारी तत्वावरती ती सहकारी साखर कारखानदारी सुरू केलेली आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा हा कारखान्याचा मालक बनवलेला आहे आणि ही कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालावी, अधिकचे 2 पैसे शेतकऱ्याच्या प्रपंचाला मिळावेत म्हणून आमचा प्रयत्न आहे. तो शेतकरी जमीन नांगरतो, सरी काढतो, ऊस लावतो, बायको खुरपते, पोरग पाणी करतो, 12-14 महिने त्यावर शेतीच्या मेहनत करतात, कष्ट करतात, त्या कष्टाचा बरोबर मोबदला देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षी आम्ही 3400 रुपये 1176 इथं दिला, हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा भाव दिला आहे म्हटलं तर चुकीचं म्हणणार नाही. खोडव्याला 3550 रुपये दिलेले आहे आणि अशा पद्धतीनं अधिकचा भाव देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि हे खाजगी कारखानदाराला ही अडचण झालेली किंवा खाजगी सहकारी साखर कारखान्या एवढा भाव द्यायला लागला तर आपल्या कारखान्याला ऊस मिळणार नाही आणि म्हणून चांगलं काम करणारं म्हणजे संचालक मंडळ ते बाजूला करायचं आणि निष्क्रिय संचालक मंडळ तिथं आणायचं आणि त्या कारखान्याची वाट लावायची असायचं कुठील लावायची की ज्याच्यामुळं त्यांच्या खाजगी कारखान्याला ऊस मिळेल त्यांना अधिकचा भाव एफआरपीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे. महत्वाचं माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहकार वाचवण्याच्या कामासाठी गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही गेलो आणि सहकाराचा मधून अधिक जे पैसे देता येतात महाराष्ट्रातून मध्ये आम्ही हे सिद्ध करून दिला आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांच्यासाठी तयार केलेला हा सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे. इथं कुठल्याही पक्षाचा आमचा विषय नाही, पक्ष विरहित असं आमचं हे पॅनल आहे. सामान्य शेतकरी हा केंद्रबिंदू समजून त्याच्यासाठी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी कृषी औद्योगिक क्रांतीची मूर्तमेढ रोवली आणि त्याच्या माध्यमातून सहकार फुलला. तो सहकार त्या शेतकऱ्याच्या मालकीचा राहावा हा आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खाजगीकरणाचा जो पुढील चाललेला कुटील डाव आहे तो हनन पाडून त्या शेतकऱ्याच्या प्रपंचामध्ये त्याच्या घामाचा दाम देण्याच्या
विचारांना आम्ही ज्या ठिकाणी आलेले अण्णांच्या मार्गदर्शनाखाली